पेट्रोल कार घ्यावी की डिझेल कार, भरपूर लोकांना माहित नसतं की गाडी कुठली घ्यावी, आणि बहुतेक लोक डिझेल गाडी घेतात कारण त्यांच्या शेजाऱ्यांकडे डिझेलची गाडी असते. दुसरं, डिझेल पेट्रोलपेक्षा जास्त स्वस्त आहे. तिसरं, डिझेलची कार पेट्रोलपेक्षा जास्त मायलेज देते. पण या सगळ्या गोष्टींच्या मागे फॅक्ट काय आणि कुठल्या गोष्टींकडे लक्ष देऊन तुम्ही डिसाईड केलं पाहिजे की तुम्ही पेट्रोल गाडी घेतली पाहिजे की डिझेलची गाडी, ते आज मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. तुमचं कन्फ्युजन दूर करायला तुम्ही हा व्हिडिओ कृपया करून पूर्णपणे बघा, तेव्हा तुमचं लक्ष देईल. चला सुरू करू या व्हिडिओला. मी तुमचा होस्ट जयदीप आणि तुम्ही पाहताय वे टू इटेक मराठी चॅनल. मित्रांनो, कार ठेवायला, कार मेंटेन करायला तीन प्रकारची कॉस्ट लागते. ओनरशिप कॉस्ट, मेंटेनन्स कॉस्ट आणि रनिंग कॉस्ट. इथे आपण एक एक्झाम्पल घेऊ फोर्ड फिगो या कारचं. फोर्ड फिगो टायटॅनियम पेट्रोल गाडीची किंमत ही 6,35,000 रुपये आहे, तर फोर्ड फिगो टायटॅनियम डिझेल गाडीची किंमत ही 7,25,000 रुपये एक शोरूम आहे. म्हणजेच या दोन्ही प्राईसमध्ये 90,000 रुपयांचा डिफरन्स आहे. म्हणजे याचाच अर्थ, जर तुम्हाला डिझेलची गाडी घ्यायची असेल तर तुम्हाला 90,000 रुपये एक्स्ट्रा त्या पर्टिक्युलर मॉडेलसाठी खर्च करावे लागतील. आता आपण बोलूया रनिंग कॉस्ट विषयी. रनिंग कॉस्ट किती पडेल? फोर्ड फिगो टायटॅनियम पेट्रोल गाडीचं ऍव्हरेज 15 किलोमीटर पर लिटर आहे, तर डिझेल कारचं ऍव्हरेज 20 किलोमीटर पर लिटर आहे. इथे आपण एक कॅल्क्युलेशन करूया की आपल्याला रनिंग कॉस्ट किती पडेल. समजा तुम्हाला एखादी गाडी घ्यायची आणि तुमचं महिन्याचं रनिंग आहे 1500 किलोमीटर, म्हणजेच तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1500 किलोमीटर गाडी चालवायची. त्यानुसार फोर्ड फिगो पेट्रोलमध्ये तुम्हाला 100 लिटर पेट्रोल लागेल प्रत्येक महिन्याला, जर तुम्ही 15 किलोमीटरचं ऍव्हरेज पकडले तर. आणि डिझेल कारमध्ये तुम्हाला 75 लिटर डिझेल लागेल प्रत्येक महिन्याला, जर तुम्ही 20 किलोमीटरचं ऍव्हरेज धरून चालत असाल तर. पेट्रोलची आत्ताची किंमत आहे 84 रुपये पर लिटर, आणि त्यानुसार जर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1500 किलोमीटर ट्रॅव्हल करायचे तर तुम्हाला 8,400 रुपयाचं पेट्रोल लागेल. तसेच डिझेलची सध्याची किंमत ही 74 रुपये आहे पर लिटर, आणि त्यानुसार डिझेलची कार जर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1500 किलोमीटर चालवायची तर तुम्हाला 5,550 रुपयाचं डिझेल लागेल. म्हणजेच प्रत्येक महिन्याला 1500 किलोमीटर ट्रॅव्हल करायला 8,400 रुपयाचं पेट्रोल लागेल, तर 5,550 रुपयाचं डिझेल लागेल. म्हणजेच या दोन्ही प्राईसमध्ये तुम्हाला 2,850 रुपयाचा फरक दिसतो. त्यानुसार म्हणजेच जर तुम्हाला डिझेल गाडी घेतली तर तुम्ही प्रत्येक महिन्याला 2,850 रुपये वाचवत आहे. त्यानुसार प्रत्येक वर्षाला तुम्ही 34,200 रुपये वाचवत आहे. आणि डिझेल गाडी घेताना जी तुम्ही एक्स्ट्रा ओनरशिप कॉस्ट लावली होती 90,000 रुपये, ते जर तुम्हाला रिकवर करायची असतील तर तुम्हाला ती डिझेल गाडी 2.5 ते 3 वर्ष वापरावी लागेल. तेव्हा पुढे तुमचे जे एक्स्ट्रा कॉस्ट होती 90,000 रुपये, ती कव्हर होईल, रिकवर होईल 3 ते 3.5 वर्षामध्ये. आणि तेही जर तुम्ही डिझेल गाडी प्रत्येक महिन्याला 1500 किलोमीटर चालवली तरच. आता पॉईंट येतो मेंटेनन्स कॉस्टचा. डिझेल गाडीचा मेंटेनन्स रिपेअर कॉस्ट हा पेट्रोल कारपेक्षा महाग असतो. आधीच्या ज्या जुन्या डिझेल कार होत्या त्यांचा मेंटेनन्स कॉस्ट हा खूप एक्सपेन्सिव्ह असायचा, जास्त असायचा. पण आता टेक्नॉलॉजी ही ॲडव्हान्स झाली आणि आपल्याकडे आता चांगली डिझेल इंजिन उपलब्ध आहे, त्यानुसार तेवढा तर खर्च होत नाही मेंटेनन्समध्ये. पण तरी पण डिझेल गाडीचा मेंटेनन्स आणि स्पेअर पार्ट्सचा किमती पेट्रोल कारपेक्षा महाग आहे. आणि त्यानुसार समजा जर तुम्हाला पेट्रोल कारमध्ये 100 रुपयाचं मेंटेनन्स लागत असेल तर तुम्हाला डिझेल कारमध्ये 120 रुपयाचा मेंटेनन्स कॉस्ट लागेल. आता तुम्हाला क्लिअर झालं असेल की तुम्ही पेट्रोल गाडी घेतली पाहिजे की डिझेल गाडी. डिझेल गाडीची ओनरशिप कॉस्ट जास्त असते पण त्याची रनिंग कॉस्ट कमी असते. आपल्याला डिझेल गाडी तेव्हाच घेतली पाहिजे जेव्हा आपली रनिंग ही जास्त असते, आणि त्यामुळे टॅक्सी, ओला, उबेरमध्ये डिझेल गाड्यांना प्रिफेअर केलं जातं. आणि फॅमिली पर्पजसाठी लोक पेट्रोल गाडी घेतात. आणि जर तुमचं रनिंग कमी असेल आणि जर तुम्ही डिझेल गाडी घेतली तर तुम्ही जी एक्स्ट्रा कॉस्ट दिली होती डिझेल गाडीसाठी ती अडकून बसते, ती रिकवर होत नाही. आणि त्यामुळे जर तुमची रनिंग ही कमी असेल तर तुम्ही पेट्रोल गाडी घ्या, आणि तुमची रनिंग जास्त असेल तर तुम्ही डिझेल गाडी घेतली पाहिजे. आणि पर्सनली जर तुम्ही मला विचारलं तर मी तुम्हाला पेट्रोल प्लस CNG गाडी घेण्यासाठी ॲडवाईस करेन, कारण CNGची कॉस्ट ही पेट्रोलपेक्षा कमी असते आणि CNG गाडीचं मायलेज हे पेट्रोलपेक्षाही जास्त असतं. आणि तसंही गव्हर्नमेंट आता डिझेल गाडीवर जास्त निर्बंध टाकते, कारण डिझेल गाडी जास्त पोल्युशन करतात. आणि त्यामुळे भरपूर कंपन्यांनी आता डिझेल गाड्यांचं मॅन्युफॅक्चर करणंही बंद केले. आणि म्हणून मी तुम्हाला पर्सनली पेट्रोल प्लस CNG गाडी घेण्यासाठी ॲडवाईस करेन. तर आता क्लिअर झालं असेल की तुम्ही डिझेल गाडी घेतली पाहिजे की पेट्रोल गाडी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आणि टेक न्यूज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या बेल आयकॉनवरही क्लिक करा. तर माझं नाव जयदीप, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.